तास रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे अख्खी मूंग। ही मूंग मी भिजवून घेतलेली आहे एक वाटी। साहित्य बघूया। दोन कांदे चिरून घेतले, कोथिंबीर लागेल, एक मोठा टोमॅटो, कढीपत्ता, लसूणच्या 5-6 पाकळ्या, आल्याचा एक तुकडा आणि हे ओलं खोबरं सुकही चालेल। आणि हे वाटून घेणार आहे पाणी न टाकता। लसूण, अद्रक, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर तुम्ही हे पाणी न टाकता वाटून घेणार आहे। पटकन मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी छान वाटून घेतलं आहे, तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। कढई तापवायला ठेवली आहे, तेल लागेल आपल्याला 2 पळी। जिरं लागेल, थोडीशी हिंग, कढीपत्ता, कांदा चिरून घेतलेला, छान फ्राय करून घेणार आहोत। कांदा छान फ्राय झाला आहे, टोमॅटो टाकून घेऊया। कांदा टमाटा छान मऊ होण्यासाठी किंचित मीठ टाकून घेऊया, जेणेकरून कांदा टमाटा छान मऊ होणार। मसाले टाकून घेऊया। हळद लागेल, गरम मसाला, लाल तिखट आपल्या आवडीनुसार, धना पावडर छान मिक्स करून घेऊया। हा वाटण केलेला मसाला टाकून घेऊया, खोबरं, लसूण, अद्रक, स्लो गॅसवरच आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत। वाटण छान फ्राय होण्यासाठी आपण थोडंसं किंचित पाणी टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला छान फ्राय होणार। तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे। आपण मूंग टाकून घेणार आहोत, छान मिक्स करून घेऊया। गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहोत, आपल्याला किती पातळ किती घट्ट करायची भाजी। दहा ते 15 मिनटं आपण असं स्लो गॅसवर शिजू देणार आहोत। थोडं मीठ अगोदर टाकलेलं, थोडं गरजेनुसार टाकून घेऊया। ढवळून घ्यायचं असं अधूनमधून। छान आपली भाजी होत आली आहे। तयार आपली अख्ख्या मुगाची भाजी। खूप छान लागते ही भाजी, खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटही करा की रेसिपी कशी झाली। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।